कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त होणारा दिंडी सोहळा रद्द करण्यात आला, मात्र परंपरा खंडित होऊ नये या दृष्टीनं संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आज एसटीनं पंढरपूरला मार्गस्थ झाल्या. दोन्ही पादुका 20 वारकऱ्यांच्या उपस्थितीत नेण्यात आल्या, तसंच त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी देण्यात आले आहेत. आज रात्री दोन्ही पादुका पंढरपूरमध्ये दाखल होतील आणि तिथे छोटेखानी कार्यक्रम होईल. सुख वाटे जीवाचा पंढरीची, सुख वाटे जीवाचा पंढरीची, सुख वाटे जीवा जीवाचा पंढरीची, सुख वाटे जीवा आनंद केशवा सुख वाट जीवा दाता पंढरी जी सुख वाट जीवा. यंदा कोरोना संकटामुळे आषाढी एकादशी निमित्त त्र्यंबकेश्वर इथून निघणारी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची मानाची पालखी शिवशाही बसनं पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या बसमध्ये 8 विश्वस्तांसह 14 जणांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पालखी वाटेत कुठेही न थांबता थेट पंढरपूरला जाणार आहे. वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून राज्यातील प्रमुख 9 पालख्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात विदर्भातील कौंडण्यपूरचा समावेश आहे. लॉकडाऊनच्या नियमाचं पालन करत आज ही पालखी 20 वारकऱ्यांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. दरवर्षी टाळ मृदुंगाच्या तालात पायी जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या या पालखीला यावर्षी खासगी गाडीमधून जावं लागलं. औरंगाबादमधल्या पैठण इथून मानाच्या नाथ पादुकांचंही आज बसद्वारे पंढरपूरला प्रस्थान झालं. पादुकांसोबत रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले यांच्यासह फक्त 20 विठ्ठल भक्तांनी प्रस्थान केलं. सकाळी पादुकांची पूजा अर्चा झाली. राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते पादुका आरती झाली. मोजक्याच वारकरी, सेवेकरी आणि नाथभक्तांनी यावेळी अभंग गाऊन वातावरण भक्तिमय केलं. जळगाव जिल्ह्यातल्या कोथळी इथून आज सकाळी संत मुक्ताईच्या पालखीचं बसमधून पंढरपूरला प्रस्थान झालं. अतिशय साध्या पद्धतीनं हा पालखी सोहळा पार पडला. दरम्यान पंढरपुरात माऊलींची पालखी वाखरी ते पंढरपूर पायी नेण्यासाठी वारकरी सेवा संघानं केलेली याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.